नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आपण रेग्युलर बेसिसवर रेसिपीज पाहत असतो, पण जसे की आपले हे चॅनल रेसिपीज बरोबर ब्युटी व हेल्थसाठीही आहे, तर यामुळेच आज आपण ब्युटी रिलेटेड माहिती घेणार आहोत. आज आपण असा एक फेस पॅक बनवणार आहोत की जो विंटर सीझनमध्ये आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, की ज्यामुळे आपली स्किन गोरी व चमकदार दिसेल. तर हा फेस पॅक कसा बनवायचा हे पाहूया. तर हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला महागड्या वस्तूंची गरज नाही. आपल्या घरामध्ये ज्या वस्तू सहजासहजी अवेलेबल असतात त्याच वस्तूंचा वापर करून आज आपण फेस पॅक बनवणार आहोत. तर हा फेस पॅक बनवण्यासाठी आपण इथे मध घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे. तर गाजरच्या साइड्स आपण कट करून घेऊया. तर गाजरच्या साइड्स आपण कट करून घेतलेले आहेत, तर इतकं गाजर सफिशियंट आहे. तर हे गाजर आपण किसणीने किसून घेऊया. तर गाजर इथे आपण किसून घेतलेला आहे. तर या गाजराचा आपण इथे ज्यूस घेतलेला आहे आणि हे मध घेतलेलं आहे. तर एक चमचा आपण मध घेऊया. आणि एक चमचा गाजराचे ज्यूस घेऊया आणि हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे पूर्णपणे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स झालेलं आहे. तर हा पॅक मी हातावर अप्लाय करून दाखवणार आहे. तर या पद्धतीने हळूवारपणे हातावर हा पॅक लावायचा आहे. दोन ते तीन मिनिट हातावर मसाज करत हलक्या हाताने हा पॅक लावायचा आहे. तर याच पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हा फेस पॅक लावू शकतात. तर दोन ते तीन मिनिट आपण हे मसाज करत राहायचं आहे. तर आता हे 5 मिनिटांसाठी आपण असेच ठेवायचं आहे. तर आता 5 मिनिटे झालेली आहेत. तर आपण स्वच्छ पाण्याने याला धुवून घेऊया. तर स्वच्छ पाण्याने आता आपण हे धुवून घेतलेलं आहे. तर टॉयलने आपण हे कोरडे करून घ्यायचं आहे. तर टॉयलने आपण हे कोरडे करून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहू शकतात की हाताची स्किन गोरी व चमकदार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्या चेहऱ्याचीही स्किन गोरी चमकदार व यंग दिसेल. जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा.
धन्यवाद।